हाय फ्रेंड्स, मी राहुल आपलं स्वागत करतो आपला यूट्यूब चॅनल लाईफ इज इन्स्पायरवर। तर मित्रांनो, आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मचा 25वा भाग पठन करणार आहोत। तर त्यामध्ये आपण दोन धडे पठन करणार आहोत, तर ते कोणते आहेत मी ते तुम्हाला सांगतो। आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे आणि यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम आहे। तर मित्रांनो, आपण जाव्या ग्रंथ पठनकडे, पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर सिलेक्ट करा, कारण भगवान बुद्धांचे असे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आपण जाव्या ग्रंथ पठनकडे। नमो बुद्धाय। भाग चौथा, आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे। भगवान बुद्धांनी म्हटले आहे की आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रमित धर्म आहे। कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेलं नाही। आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे। जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे। मन हे आत्म्यापासून भिन्न आहे। तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे, म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही। असा धर्म केवळ भ्रामक समजुतीच जनक ठरतो। भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडला नाही, त्याने त्या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केली आहे। आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील विश्वासा इतका सर्वसाधारण आहे। आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग आवते। ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा आणि आत्मन संबोधतात। ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविश्वाला नाव देण्यात आलेले आहे, जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते। आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासात तद नशीव सिंग दुसरे विश्वास अद्भुत आहे। आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही, तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसरा जन्म घेतो। शरीर हे आत्म्याचा एक पेहराव आहे। भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवित असे का? नाही, तो विश्वास ठेवत नसे। आत्मसंबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात। अशिरीशी आत्मा मानला तर त्यांच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात। आत्मा काय आहे? तो कुठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कुठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? किती वेळ तो तेथे राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धांनी आत्म्यास अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली। आपल्या फेर तपासणीत आत्म्याची कल्पना ही किती अस्पष्ट आहे हे ज्याने आपल्या नेहमीच पद्धतीने दाखविले। ज्या आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवित नाही त्यांना आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले। आनंदाने त्याला सांगितले, आत्मसंबंधी नानविद मत आहेत। काही लोक म्हणतात, माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे। तर दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे। आणखीन काही असे म्हणतात की तो निराकार आणि अनंत आहे। आनंद, आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत। ज्या आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे? हाही बुद्धांचा दुसरा प्रश्न होता। कोणी म्हणतात आत्मा हा सुखाचा दुःखाचा अनुभवाची क्रिया आहे। दुसरे कोणी म्हणतात, नाही, माझा आत्मा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवशील आहे। आणखी दुसरे म्हणतात, नाही, माझा आत्मा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे। आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना आहेत। त्यानंतर बुद्धाने ज्या आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न विचारला। त्याने असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो का? त्याला अगणित उत्तरे अस्पष्ट मिळाले। शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो का? यासंबंधी त्याला 8 भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली। आत्मा शरीराबरोबर मरण पावतो का? यासंबंधीला त्याला अगणित कल्पना आढळल्या। तथागत, शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो हाही प्रश्न विचारला। शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो का? यासंबंधी श्रमण ब्राह्मणाची मते भिन्न होती। काही म्हणाले की तो अतिशय दुःखी असतो, काही म्हणाले तो सुखी असतो, तर इतर काही म्हणाले की तो सुखी व दुःखी असतो, व इतर म्हणाले तो सुखी अथवा दुःखीही नसतो। आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील या सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेली उत्तरे चुंदला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते। चुंदला तो म्हणाला, हे चंद, तू श्रमण ब्राह्मण या मस्तापैकी कोणत्याही एका मतवर विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, मित्रांनो हे तुमचे म्हणणे ठीक आहे का? आणि ते उत्तर देतात, होय, माझे मत खरे आहे। दुसरे मते मूर्खपणाचे आहेत, मी त्यांचे मत स्वीकारत नाही। का? कारण लोकांची याविषयी समजची भिन्न मते आहेत। त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानित नाही, एवढेच काय ती माझ्या मताच्या तोडीचीही मी मानित नाही। आता एक महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे येतो की असा की आत्मविश्वासाच्या सिद्धांतावरून भगवान बुद्धांची विचारसरणी काय होती?
आत्म्याच्या विरुद्ध भगवान बुद्धाने जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे तीच त्याने ईश्वराच्या अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. त्याने असा विचार मांडला आहे की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चा इतकीच निरुपयोगी आहे. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा समदृष्टीला जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. त्याने असे विवेचन केले आहे की देवावरील विश्वास हा ज्याप्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याचप्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो. त्याच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवांच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे, कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो, भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो. या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धाने आत्म्याच्या आत्मसंबंधीविषयी काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे म्हणतात. दुसरे काही म्हणतात की त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखीन दुसरे काही म्हणतात त्याने ह्या प्रश्नाला उत्तर बगल दिलेले आहे. ही सर्व मते चूक आहेत, कारण त्यांच्या मनाला स्पष्टपणे असे निश्चित शब्दात सांगितले आले आहे की आत्मा काही वस्तू नाही, म्हणून त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याविरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धाने त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडली आहे. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी आपले नामरूप सिद्धांत मांडला. हा नामरूप सिद्धांत विभज्य वाचाद्वारे केलेला परिणामाचा परिणाम आहे. मानव व्यक्तीचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेक्षर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धांच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या श्रमिणांचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्तब्ध म्हणतात. स्वरूप स्तब्ध हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नि आणि वायू या चार तत्वांचा परिणाम आहे. हे स्तब्ध रूप अथवा शरीराचे घटक होत. रूप स्तब्ध शिवाय मानसिक स्तब्ध ही गोष्ट आहे. तेही प्राण्याच्या रचनेत घटक आहे. या नामस्कंदाला विद्या, विज्ञान, चेतना असे म्हणतात. या नामस्कंदात तीन मानसिक घटक आहेत. वेदना म्हणजे सहा इंद्रियाचा त्याच्या विश्वाशी संपर्क झाल्यामुळे होणाऱ्या अनुभूती, संज्ञा, संज्ञा संस्कार, विज्ञान म्हणजे चेतना. या तीन नामस्कंदात समाविष्ट केलेले आहे. आधुनिक मानसशास्त्र कदाचित असे म्हटले की विज्ञान हाच तर इतर मानसिक क्रियांचा मूळ स्त्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या चार तत्वाच्या समिश्राचे विज्ञान उत्पन्न होते. भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. हे सिद्धांताविरोधी असे विचारतात की विज्ञान म्हणजे चित्त, याची उत्पत्ती कशी होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची म्हणजे चित्ताची उत्पत्ती होते आणि त्यांच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञाने चार भौतिक तत्वाच्या मिश्रणावर परिणाम असे कसे म्हणता येईल. भगवान बुद्धांचे उत्तर असे नव्हते की चार भौतिक तत्वाच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्यांच्या संमिश्राने विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धाने म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्यांच्यासह नाम काया म्हणजेच विज्ञान राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे त्यांच्यासह आकर्षक क्षेत्र असते. हे आकर्षक क्षेत्र निर्माण होते किंवा कोणत्या प्रकारचे अस्तित्व तेथे हे कोणाला ज्ञात नाही, परंतु हे नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते. शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे म्हणू नये. आकर्षक क्षेत्र हे विद्युतच्या क्षेत्रात संदर्भात प्रेरित क्षेत्र असे संबोधले जाते. विज्ञान हेही रूप कायांच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र म्हणू नये. भगवान बुद्धाने आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणे येथे समाप्त होत नाही. याशिवाय त्याला आणखी काही महत्त्वाची सांगायची आहे. ज्या विज्ञानाचा म्हणजे चित्त अथवा चेतना यांचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान हे मानवाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान सहज ग्रहण केले जात असले किंवा समजून ग्रहण झालेले असले ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकते. सुखरूप किंवा दुखरूप लक्षणाने युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिती. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत मानवाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. यावरून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो ती ही सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्यांच्या परिणाम म्हणून करतो. या विश्लेषणानंतर भगवान बुद्धांनी प्रश्न करतो की आता आत्म्याने करायचे
कोणते कार्य होते। आत्म्याची म्हणून जी कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात, ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्क विसंगत आहे। या पद्धतीने भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे। याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही। भाग पाचवा, यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा धम्म आहे। एक, ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता। काही यज्ञांनी नित्य यज्ञ म्हणत, काहींना नवमती। नित्य यज्ञ हे अनिर्वाय कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो हे कारणे आवश्यक होते। नैमित्तिक यज्ञ हे व्याजक सांसारिकच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात। ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे, तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृती समजली जात। अशा यज्ञावर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धाने मान्यता दिली नाही। जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धांजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे हा त्याच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितले आहेत। असे लिहिले आहे की तीन ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद केला। हे तीन ब्राह्मण म्हणजे कुटदंत, उज्जय आणि उदाई। कुटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांचे मते विचारले। तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो, ते सावधान चित्ताने आहे। कुटदंत उत्तरला, ठीक आहे, आणि तथागत खालीप्रमाणे बोलले, हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राज्य होऊन गेलं। सोने रुपी उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल याने त्यांची भांडारे आणि कोठारे भरून गेली होती। एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता। त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला, माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे। मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे। जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल। तेव्हा त्या राजाला पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समय आपली प्रज्ञा अगदी हैराण आहे। लुटली जात आहे, डाकू नगरात लुटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत। जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांची प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल। परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर या रीतीने लोकांच्या स्वच्छचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही। जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाही। ही दुरावस्था थांबविण्याचा एक मार्ग तो असा, आपल्या राज्यात जो कोणी गुरे ढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती करणाऱ्याला बी द्यावे। आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे। जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे। मग हे सर्व लोक आपापली कामे करत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही, राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभव लागेल आणि जनता एकमेकावर संतुष्ट राहून आपली मुले करंडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराचे दारे उघडे ठेवून निर्धास्त वावरेल। जेव्हा राजा महाविजेता यांना आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले, लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्याने सोडून दिले। राजाचा कारभार वाढत राहिला, देश सुख शांती अनुभव लागला आणि जनता एकमेकावर संतुष्ट होऊन सुखी झाले। आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागले आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागले। जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलविले आणि म्हटले, सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे, मला आता महायज्ञ करायचा आहे। तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे। पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याचप्रमाणे राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याचप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो। तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी। ते ब्राह्मण कुटदंता या नारद्याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मांडला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले। क्षत्रिय मंत्री ब्राह्मण गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठवले की महाराज आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच योग्य वेळ आहे। राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता, त्याच्या पुरोहित इतकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता। ब्राह्मण हो तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी तो पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार हे राजाला स्पष्ट करून सांगितले। तो पुरोहित बोलला, महाराज
यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुपत्वात वाटू लागला की अरे अरे मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग यज्ञात खर्च केला तर ते योग्य होणार नाही, महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. हे ब्राह्मणा, त्या पुरोहितांनी यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, महाराज, आपल्या यज्ञात जीवहिंसक त्याप्रमाणे अहिंसक चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे विषोपयोगी दुर्वनर करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून पुरवृत्त असलेले असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी दृष्ट दृष्टीचे, त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे असे नाना प्रकारचे लोक येते. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्या कार्यात मग्न राहत, परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावे, त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्या संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण, त्या यज्ञात बैलाचे बळी दिले गेले नाही, बकऱ्यांची, कोंबड्याची, पुष्टडुकरांची किंबहुना कोणत्या सजीव प्राण्यांची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञयुग पासासाठी झाडे तोडण्यात आली नाही. यज्ञभूमीवर पसरविण्यासाठी दुर्बाची कापणी झाली नाही. जे दास, दूर आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली की भय दाखवले गेले. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू उघडत नाही. ज्याला काम करायचं वाटेल त्याने ते काम केले, ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही. ज्याला जे योग्य वाटले ते काम त्याने केले, ज्याला ते योग्य वाटेल नाही ते काम केले नाही. केवळ तू तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्या आहुतीने तू यज्ञ कधीच केला. जर तुम्हाला यज्ञ करावायचा असेल तर त्या राजा विजेता सारखा यज्ञ कर, अन्यथा यज्ञ अर्थव्यर्थ आहे. प्राण्यांचे बळी देणे हे निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्ग प्राप्ती मिळवून देऊ म्हणतो तो धर्म हीन धर्म आहे. कृतदंताने भगवान बुद्धाला प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे का? होय ब्रह्मांना, आहे. असा तो यज्ञ कोणता? तो यज्ञ म्हणजे बद्धाशील अंतकरणाने हिंसा, स्तोम, कामतीपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाने मूळ म्हणजे ते उत्तेजक मदाचे पाळ यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे तो यज्ञ आहे. उदार दान, निरंतर दान, गुरुदान आणि उपदेश या सर्वांहून श्रेष्ठ प्रकारचे यज्ञ आहेत. गौतमाने असे भाषण केल्यावर कुटदंत ब्राह्मण तथागताला म्हणाला, श्रमण, गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहे. तुझे नावाचा ब्राह्मण तथागताला म्हणाला, गौतम, यज्ञ स्तुत्य समजत का? नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करत नसतो, तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गवत करतात, बकऱ्या मेंढ्याची कत्तले करतात, कोंबड्या आणि डुकरे कापले जातात, विविध प्रकारची सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाही असे का? ब्राह्मणा, कारण असल्या हिंसेपासून, हिंसक यज्ञापासून सजीव अथवा सत्मार्गाने लोक दूर राहतात. परंतु हे ब्राह्मणाच्या यज्ञात गवत होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दान धर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग असे का? कारण हे ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसाचारी यज्ञाचा समित घातात. उदाहरण ब्राह्मणाने उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला विचारले. तर तो म्हणाला, ब्राह्मण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करतात का? बुद्धाने उदयास उत्तर दिले, तसंच त्यालाही दिले. भगवान बुद्धाने ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही अशा यज्ञाचा जवळ ज्याच्या डोळ्यावरील ही लोकीचे अज्ञान पटून राहायचे झालेले आहेत असे सत्पूर्वक लोक जात असतात. त्यांची जन्ममरणाची ये जा आता संपली आहे, तेही यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात किंवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली तर ते याजक पूर्ण मार्ग सांगू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःख रहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात.
तर मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चा 25वा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर सिलेक्ट करा। थँक्यू।